ఇన్స్పెక్టర్ సాహెబ్. అప్పుడే సింహద్వాజు. మీ ఇన్స్పెక్టర్ మంగళ్ పాండే. ఫోన్ ఆప్లేస్ భావచా సార్? ఫోన్ కేవ సార్? ते काही सांगता येणार नाही. नियमाप्रमाणे नोकर सकाळी चहा द्यायला त्यांच्या खोलीत गेला आणि खून खून म्हणून ओरडत बाहेर आला. तुमच्या घरात कोण माणसं गेली? मी, माझी पत्नी, मुलगी, एक मोलकरी, नोकर आणि बाहेरचे चौघ आहेत. घर जावे बनायला इथं आले. चलो सर, आपण मर्डर स्पॉटकडे जाऊ. ఇక్కడ బాగా యక్ష పరివర్ దిస్తే కాయ తుమ్చా సంశయ కొడారా? మీ కొడాచ సంశయ కడార సాహెబ్. నా మంజే కునే కదా పురావా మాగే ఠేవున్ జాతోస్. తరి సుద్ధా యాంచీ కొణాచి దుష్మనీ హోతీ? సాహెబ్, తశీ गेली 10 वर्ष हा भारताच्या बाहेरच होता. हा, पण येताना हा भरपूर पैसे घेऊन आला होता. एका बॅगेत ठेवले होते त्यांनी ते पैसे. ती बॅग कुठे? सगळेच सर उलतापलत केली. मला वाटतं ती खुनी त्या बॅगेसाठीच याचा खून झाला नसावा. दारूचे 2 ग्लासेस दिसतायत. तुमच्याकडे आणखी कोणी दारू पितात? आता त्या 4 जावयांपैकी कोणी घेत असेल तर मला नाही ठाऊक. बॉडीला अत्तराचा वास येतोय. यांना अत्तर लावायची सवय होती. ते चौके बाहेर आहे. तुम्ही जरा बाहेर. मी माझं इन्व्हेस्टिगेशन संपलं की बाहेर येतो. कुठं गेलो? अच्छा, तर तुम्ही त्या चौघे जण आहात. घर जाऊ येण्यासाठी आले. घर जाऊ म्हणजे पैशांचं लोभी नाही. तुमचं नाव? मंजित सर, फ्रॉम मुंबई. काय करता? मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. मुंबईत कोणासाठी काम करता? कोणासाठी म्हणजे? म्हणजे कळेल कळेल. बॅग कुठे? कसली बॅग? काय म्हणताय काय तुम्ही? कसली बॅग? काल रात्री तुम्ही काय करत होता? झोपलो होतो. तुमचं नाव? मी व्यंकटेश मुंगरवाडी, फ्रॉम कर्नाटक बॉर्डर. सुळमेळ चिकोळ हळ्ळी गावाचं नाव. मी बिझनेसमॅन असता. बिझनेसमॅन म्हणजे पैशासाठी काहीही करता, खून सुद्धा करता? अयो अयो नाही, मी 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 त्यातलं नसतं. मी तुम्ही? मी मी विजय, इंजिनियर आहे, कोल्हापूरहून आलोय. मी काय केलंय? अत्तर छान आहे तुमचं. दारू वगैरे पिता की नाही? नाही, कधीच नाही. घ्यायला ताबत घ्या.
कशाबद्दल? मी काय केलं? त्या प्रेताला तुम्ही लावलेला सेंटचा वास येतोय. पण एवढाच पुरावा सिद्ध करू शकत नाही की खून मी केलाय. काल रात्री काकांच्या खोलीत दूध घेऊन हा गजू गेला होता आणि खून त्याच्या चाकून झालाय. विचारा त्याला. आता घातलंस का माझ्या अंगावर? ऐका साहेब, अहो म्हणतात ना मग, चोरानं पळवलं राणीला आणि संन्याशाला दिलं दानीला. अहो पाहुणं उगाच कशाला माझ्यावर आदावत घेतायचा? साहेब, अहो रोजच मी दूध सफरचंद आणि सफरचंद कापायला चाकून नेत होतो काकांच्या खोलीत. साहेब, काल रात्री मी काकांच्या खोलीत गेलो.